शिंदे सरकारमध्ये अजित पवारांची कोंडी, दादांनाही करावं लागतंय भाजपच्या इशाऱ्यावर काम, आपणच बॉस असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंनंतर अजित पवारांनाही दाखवून दिलं. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे अजित पवार उर्फ दादा सध्या चर्चेत आहेत. तसे अजित दादा हे नेहमीच चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांची तिखट शब्दात केलेली कानुघडणी असो, अथवा कधी भल्या पाठे विकास कामांची पाहणी असो, अजित दादा हे नाव नेहमी चर्चेत असतं. पण सध्या अजित दादांबाबत जी चर्चा सुरू आहे ती एव्हाना पहिल्यांदाच घडत असावी. ही चर्चा आहे अजित पवारांच्या कोंडीची. आक्रमक बाणा असलेले अजित पवार कोंडी करत असल्याच्या तक्रारी इतर नेत्यांनी करणं महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवं नाही. इतिहासात फार मागे न जाता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार कोंडी करत असल्याच्या तक्रारी करतच शिंदेंचं नेतृत्व अनेकांनी स्वीकारल्याचं नुकतंच उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. आता याच अजित पवार यांच्या कोंडीच्या चर्चा रंगल्या आहेत. निमित्त ठरलंय नवाब मलिक यांचं. हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक यांचं सत्ताधारी बाकांवर बसणं विरोधकांसह माध्यमांच्याही नजरेत आलंय. हे तेच नवाब मलिक आहेत ज्यांच्यावर उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेत असताना भाजपने आरोपांची राळ उठवली होती. दाऊद इब्राहिम सोबत कथित आर्थिक हितसंबंधाचे आरोप असलेले नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. मलिक यांना जामीन मिळावा व आपल्या गटाचं समर्थन वाढावं यासाठी खुद्द अजित पवार यांनीच दिल्ली दरबारी प्रयत्न केल्याचंही बोललं जातं. मात्र आता याच नवाब मलिक यांच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांची चांगलीच कोंडी केली आहे. नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास आक्षेप असल्याचं फडणवीसांनी एका पत्राद्वारे पवार यांना कळवलंय. मलिक यांना सरकारमध्ये घेण्यास आक्षेप असणं ठीक, त्यासाठी फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिणंही ठीक, पण हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करणं, ते सोशल मीडियावर पोस्ट करणं ही अजित पवार यांची ठरवून केलेली कोंडीच म्हणावी लागेल. यापूर्वी अजित पवार यांच्या जाचाला कंटाळून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनी केला असताना त्याच अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेत त्यांना महत्वाची मंत्रिमंडळ देऊन एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांच्या दाव्यातील हवाच काढून घेण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय. एकंदरीतच काय तर भाजपसोबत येत मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतलेले एकनाथ शिंदे असोत अथवा महायुतीत नव्याने सहभागी झालेले अजित पवार, राज्यातील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या ट्रिपल इंजिन सरकारमधील प्रत्येक इंजिनाचे कंट्रोल मात्र देवेंद्र फडणवीसांकडेच असल्याचं या निमित्ताने अधोरेखित झालंय. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास डिजिटल प्रभातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.